खो खो आणि कबड्डी या कोकणातल्या पारंपरिक खेळांच्या पलीकडे कोकणात इतर क्रीडा प्रकारांच्या वाढीसाठी आता प्रयत्न सुरू झालेत. मॅटवरील कुस्ती या क्रीडा प्रकाराबरोबरच मातीतील कुस्तीतील खेळाडू तयार करण्यासाठी कोकणात पश्चिम महाराष्ट्रातील मल्लांना निमंत्रित करून कुस्तीच्या स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे. लाल मातीतील कुस्ती आणि रंगलेले मल्ल हे चित्र पश्चिम महाराष्ट्रात सर्रास पाहायला मिळतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या या रांगड्या खेळाची ओळख तशी कोकणात नाही, यामुळे कुस्तीचे मल्लही तयार झाले नाहीत. बदलत्या काळात कुस्तीच्या मातीची जागा आता मॅटने घेतली आहे. पण ह्या पारंपरिक खेळाकडे खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी कोकणात प्रयत्न होत आहेत. ह्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील कुस्तीवीर कोकणात आणून त्यांची प्रात्यक्षिकं इथं दाखवली जात आहेत. कोकणातल्या लाल मातीमध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. कारण का कोकणातल्या तरुणांना याच्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशा स्पर्धांचं आयोजन कोकणात होत नसल्यानं इथं आयोजित झालेल्या पहिल्या स्पर्धेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. नवोदित खेळाडूंसह अनेकांनी मातीतील ही कुस्ती पाहण्यासाठी खेडच्या वेताळवाडी इथे गर्दी केली होती. गेल्या काही काळात मॅटवरील कुस्ती करता कोकणात खेळाडू आणि संघही तयार होऊ लागलेत. अशा नवोदित खेळाडूंसाठी कुस्ती स्पर्धेचं आयोजन म्हणजे पर्वणीच होती. प्रत्येक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नियोजन खात्यामार्फत त्या मॅटी दिलेल्या आहेत की जेणेकरून आपला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरती जावा. पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये कुस्तीचे खेळ रंगतात. कोकणात मात्र आताशा ह्याची सुरुवात पाहायला मिळते आणि येत्या दिवसात कोकणात अशा स्पर्धा आणि त्यामुळे कुस्तीही वाढेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, खेड रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.